प्रत्येक महाविद्यालयाला कोरोनाचे नियम हे पाळावे लागणार आहेत. आजच मुख्यमंत्री मोदींनी ही महाविद्यालय सुरू करायला मान्यता दिलेली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून ही महाविद्यालय सुरू होतील. महाविद्यालय सुरू होत असताना काही नियमावली जी आहे ती UGC ने गाईडलाईन त्याची दिलेली आहे, त्याची अंमलबजावणी विद्यापीठाने केली पाहिजे अशा पद्धतीचा GR आज आम्ही उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत निर्गमित केलेला आहे. परीक्षा देत असताना एक महत्त्वाची गोष्टीचा विचार विद्यापीठाने केला पाहिजे. काही विद्यार्थी हे गेले 9 महिने हे ग्रामीण भागामध्ये गेलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुंबईचे विद्यार्थी हे ग्रामीण भागामध्ये जर असतील तर त्यांना ऑनलाईन एज्युकेशन घ्यायचं आहे की ऑफलाईन एज्युकेशन घ्यायचं आहे, म्हणजे फिजिकली येऊन एज्युकेशन घ्यायचं आहे की ऑफलाईनच घ्यायचं आहे, हा ऑप्शन देखील विद्यार्थ्यांना खुला ठेवण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची विद्यार्थ्यांची जी एक शंका असते, पालकांची शंका असते की उपस्थितीचं काय, तर 75% उपस्थिती अनिवार्य जरी असली तर या वर्षापुरती कोविडच्या पार्श्वभूमीवर ही 75% उपस्थितीचं कंपल्शन हे विद्यापीठ करणार नाही आणि ते विद्यापीठानं करू नये. इकडे राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का.